नमस्कार मैत्रिणींनो, खमंगमध्ये आपले स्वागत आहे. नमस्कार, आज आपण बनवणार आहोत भरली वांग्याची भाजी. त्यासाठी ही वांगी मी घेतलेली आहेत, मी चिरून घेतलेत असे देठ काढून आणि पाण्यात टाकल्यात म्हणजे काळी पडत नाहीत. आणि ही अशी वांगी घ्यायची म्हणजे हे पटकन शिजतात आणि मी अशी चिरा करून घेतलेली आहेत. अशी लांबट घ्यायची वांगी म्हणजे कमी पाण्यात सुद्धा ते शिजतात. तर आता ही मी 1/4 किलो वांगी घेतलेली आहे, जाडसर शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे, खोबरे घेतलेले आहे थोडेसे, लसूण 1-10 पाकळ्या घेतलेला आहे, हा काळा मसाला घेतलेला आहे घरी बनवलेला, हळद घेतली थोडीशी, कोथिंबीर घेतलेली आहे, मीठ घेतलेलं आहे आणि थोडासा मी गरम मसाला घेतलेला आहे. एक गरम मसाल्याने छान फ्लेवर येतो भाजीला. त्यासाठी 1 चमचा धने घेतलेले आहे, 2 दालचिनीचे छोटे तुकडे घेतलेले आहेत, 1-6 लवंग घेतलेले आहेत, 1-6 मिरी घेतलेले आहेत आणि थोडेसे शहाजिरे. थोडे शहाजिरे जास्त असले तरी छान भाजीला वास येतो. तर आता आपण कृतीला सुरुवात करणार आहोत. प्रथम गरम मसाला, हा खडा मसाला गरम करून घेऊ. थोडासा हा मसाला गरम केला ना एक छान फ्लेवर येतो. आता आपला मसाला गरम झालेला आहे, आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ आणि ही मिक्सरवर बारीक करून घेऊ अगोदर. आता आपण हा कोरडा मसाला वाटून घेतलेला आहे, त्यामध्ये आपण हे घेतलेले साहित्य टाकून घेऊ. हे खोबरे, लसूण, काळा मसाला, कोथिंबीर, थोडीशी हळद, जाडसर कुटून घेतलेला शेंगदाण्याचा कूट, इथं आपण थोडाच वापरू, थोडा ठेव शिल्लक. ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही शेंगदाण्याचं कूट कमी जास्त करू शकता. आता आपण हे मिक्सरला वाटून घेणार आहोत. आता आपला मसाला वाटून झालेला आहे, आपण त्यामध्ये मीठ घालून देऊ आणि थोडेसे पाणी पण घालू. पाणी थोडंसं घालून मसाला का घ्यायचं पाणी घाल, म्हणजे तेलात चांगली वांगी भाजूस तर मसाला करपू नये लगेच, म्हणून थोडंसं पाणी घालून वांग्यात भरायचं मसाला. आता आपला मसाला काढून घेतलेला आहे मी पाणीच घालून, तर आता वांग्याच्या फोडीमध्ये भरून घेऊ. हा मसाला आतपर्यंत भरायचा. छोट्या वांग्यांच्या 4 फोडी केल्या तरी चालतील आणि मोठ्या वांग्यांच्या 6 फोडी करा. कसं जरी किडकं वगैरे असलं तरी आपल्याला दिसतं 6 फोडी केल्यानंतर. आता आपला मसाला वांग्यात भरून झालेला आहे, तर आपण आता कढई गरम करायला ठेवली, ते आपण तेल घालून घेऊ. थोडस भरल्या वांग्याला तेल जरा जास्तच लागतं. आता आपलं तेल गरम झालेले आहे, आपण वांगी तोडून घेऊ. थोडीशी आपण वांगी अलगद खालून घेऊ. अशी वांगी छान भाजली पाहिजेत, असे दाग पडले पाहिजेत वांग्यांना, तर ती भाजली समजायची छान. सुरुवातीला थोडीशी हलवून हलवून भाजायची वांगी, म्हणजे छान भाजल्या जातात खरंच. आता आपला वांग्यांचा कलर बदललेला आहे, म्हणजे एक वांगी छान भाजलेली आहे, हे पहा असा कलर आलेला आहे. तर वांग छान टेस्टी होतं, चांगली भाजली तर भाजीला चव येते, वांगी छान भाजली खरपूस कर. आता आपण हा राहिलेला मसाला तो यात घालून देऊ.
तो थोड़ा सा चांगला परतून सुरुवातीला जर मसाला घातला तो लगेच करपून जाईल तेलात, म्हणून राहिलेला मसाला शेवटी घालायचा आणि थोड़ा सा भाजून घ्यायचा चांगला तेलात। आता आपण थोड़स पानी घालून देऊ, साधारण एक दोन कप पानी घातलेले आहे मी, आणि मंद गॅसवर आपण एक 10 मिनिटं शिजवून घेऊ वांगे। आता आपलं वांगं शिजलेलं आहे आणि तेल पण सुटलेलं आहे, तर आता आपण सर्विंग बाउल मध्ये काढून घेऊ आणि गॅस बंद करून देऊ। आता आपली ही भरल्या वांग्याची भाजी तयार झालेली आहे। जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। धन्यवाद।